हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू सी द 14th डे ऑफ आवर ब्रिज कोर्स. द टॉपिक इज ऑपरेशन ऑन रैशनल नंबर. डे 14th टॉपिक यूनिट ऑपरेशन ऑन रैशनल नंबर. सब यूनिट एडिशन एंड सब्ट्रैक्शन ऑफ रैशनल नंबर, म्हणजेच परिमेय संख्यांची बेरीज व वजाबाकी. Some examples are shown in front of you. The first example, add 2 upon 6 and 4 upon 6. Add 2 upon 6 and 4 upon 6. 2 upon 6 plus 4 upon 6 is equal to 6 upon 6 is equal to 1. काय केलं या ठिकाणी? दोन्ही 2 upon 6 is the one rational number and 4 upon 6 is the another one rational number. In 2 upon 6, 2 is the numerator and 6 is the denominator, and in 4 upon 6, 4 is the numerator and 6 is the denominator. 2 छेद 6 आणि 4 छेद 6 या दोन परिमेय संख्या आहेत. या ठिकाणी छेद सारखा आहे, छेद आहे 6. पहिल्यामध्ये 2 हा अंश आहे, दुसऱ्यामध्ये 4 हा अंश आहे. यांची बेरीज करताना 2 upon 6 2 छेद 6 अधिक 4 छेद 6 बरोबर काय करणार? तर छेद सारखा, म्हणून अंशांशांची बेरीज म्हणजे 2 अधिक 4 बरोबर 6 आणि छेद आहे तसा, म्हणून 6 छेद 6 बरोबर 1. अशा प्रकारे या रॅशनल नंबरची ॲडिशन केली जाते जर छेद सारखा असेल तर. अशाच पद्धतीने जर वजाबाकी करायची असेल आणि छेद सारखा असेल तर अंशांशाची वजाबाकी करणार आणि छेद आहे तोच लिहिला जातो, हे लक्षात ठेवा. दुसरं उदाहरण इथं आपल्यासमोर आहे, ते म्हणजे ॲड 5 अपॉन 2 अँड 7 अपॉन 3. आता 5/2 5 अपॉन 2 प्लस 7 अपॉन 3 या दोन्ही रॅशनल नंबरचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर असं दिसतंय की द डिनॉमिनेटर ऑफ दिस टू रॅशनल नंबर इज डिफरंट. दोन्हींचा छेद हा वेगवेगळा आहे, पहिल्याचा आहे 2, दुसऱ्याचा आहे 3. मग 2 आणि 3 यांचा लसावी काढल्याशिवाय, म्हणजे एलसीएम फाइंड आउट केल्याशिवाय आपल्याला यांचा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येणार नाही. तर लसावी म्हणजे काय, एलसीएम म्हणजे काय? तर लहानात लहान कॉमन मल्टीप्लायर, लोएस्ट कॉमन मल्टीप्लायर, लिस्ट कॉमन मल्टीप्लायर ऑफ दिस टू नंबर 2 and 3. द 2चा पाडा 2 1 2, 2 2 4, 2 3 6, आणि 3चा टेबल 3 1 3, 3 2 6. दॅट मीन्स 6 इज द लिस्ट कॉमन मल्टीप्लायर, म्हणजेच सामायिक त्याचा गुणाकार किंवा मल्टिपल. म्हणून 6 इज द एलसीएम ऑफ दिस 2 and 3. मग 6 हा जर एलसीएम असेल तर छेदस्थानी म्हणजेच डिनॉमिनेटरला 6 आला पाहिजे. मग 6 येण्यासाठी काय करणार? 2 जर आपण 3 मल्टीप्लाय केलं आणि 3 2 मल्टीप्लाय केलं तर त्या ठिकाणी 6 होतील. म्हणून फर्स्ट रॅशनल नंबरमध्ये पहिल्या रॅशनल नंबरच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 3 मल्टीप्लाय केलं, प्लस दुसऱ्या रॅशनल नंबरमध्ये 7/3 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2 मल्टीप्लाय केलं. मग 5 × 3 = 15, 2 × 3 = 6, 15/6 हा झाला फर्स्ट रॅशनल नंबर, प्लस 7 × 2 = 14 आणि 3 × 2 = 6. दॅट मीन्स 15 + 14/6. काय केलं? आता छेद इथं सारखा झाला, मग अंशांशाची बेरीज करणार. ॲड दी न्यूमरेटर 15 + 14 = 29, दॅट इज 29/6. दॅट मीन्स 5/2 प्लस 7/3 = 29/6. देन नेक्स्ट एक्झाम्पल, सबट्रॅक्ट 12/5 अँड 16/7 इज द अनदर वन सबट्रॅक्शन इज इन फ्रंट ऑफ यू. 12/5 इज द वन रॅशनल नंबर, 16/7 इज द अनदर वन रॅशनल नंबर. हिअर 5 and 7 आर द डिनॉमिनेटर्स. या ठिकाणी 5 आणि 7 हे दोन छेद आहेत आणि ते वेगवेगळे आहेत, दे आर डिफरंट. यांची सबट्रॅक्शन करताना, व्हाईल सबट्रॅक्टिंग दिस टू रॅशनल नंबर, व्हॉट वी हॅव टू डू? फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट दी एलसीएम ऑफ दिस टू नंबर. What is meant by LCM? The least common multiplier. Common, सामायिक, common म्हणजे सामायिक, लहानात लहान
यांचा त्यांच्या पटीतील संख्या, मग पाचचा पाडा सातचा पाडा जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर सातचा पाचा पस्तीस आणि पाच सत पस्तीस म्हणजे पस्तीस 35 ही जी संख्या आहे ही दोघांच्यामध्ये कॉमन आहे आणि लहानात लहान आहे, दोन्ही पाड्यांच्यामध्ये कॉमन आणि लहानात लहान आहे, म्हणून 35 इज द एलसीएम ऑफ द टू नंबर. मग पाचच्या जागेवर 35 होण्यासाठी, फाईव्हच्या ठिकाणी 35 होण्यासाठी काय करणार, फाईव्हला 7 मल्टिप्लाय केलं पाहिजे, डिनॉमिनेटरला 7 मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरलाही 7 मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच 12 × 7 / 5 × 7 मायनस इकडं 7 जागेवर 35 करायचे तर मग 5 मल्टिप्लाय करायचं, म्हणून 16 × 5 / 7 × 5 इज इक्वल टू 12 × 7 = 84, 12 × 7 = 84 अँड 5 × 7 = 35 म्हणजेच 84/35 -80/35 इट इज इक्वल टू 84 - 80. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम झाला आहे, म्हणजेच 84 - 80 इज इक्वल टू 4/35 इज द सब्ट्रॅक्शन ऑफ 12/5 अँड 16/7 इज द अँसर. इन दिस वे वी कॅन ॲड ऑर सबट्रॅक्ट द रॅशनल नंबर ऑफ द सेम डिनॉमिनेटर ऑर द डिफरंट डिनॉमिनेटर. फ्रॉम दिस थ्री एक्झाम्पल नाव आय नो वॉट वी हॅव टू नो फ्रॉम दिस थ्री एक्झाम्पल. या तीन एक्झाम्पल एक उदाहरणावरून आपल्याला काय समजलं, तर व्हाईल द कम्प्युटिंग द ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर ऑफ इक्वल डिनॉमिनेटर ॲड ऑर सबट्रॅक्ट द न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर केप्ट ॲज इट इज. ज्या ठिकाणी परिमेय संख्यांचा किंवा अपूर्णांकांचा छेद हा सारखा असतो अशा ठिकाणी बेरीज किंवा वजाबाकी करताना त्यांच्या अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करतात आणि छेद आहे तसाच ठेवला जातो. हा सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आपल्याला या तीन उदाहरणावरून समजलेला आहे. पुढचा एक आणखी एक पॉईंट आहे तो काय, तर व्हाईल द कम्प्युटिंग द ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर ऑफ डिफरंट डिनॉमिनेटर इक्वेट द डिनॉमिनेटर टेकिंग एलसीएम ऑफ द डिनॉमिनेटर. अपूर्णांकांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किंवा परिमेय संख्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना जर त्यांचे छेद वेगवेगळे असतील तर त्यांचा छेद सारखा करूनच आपल्याला त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येते, आणि छेद सारखा करताना त्यांचा एलसीएम जेवढा असेल तेवढा छेद करावा लागतो. हा दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे किंवा आपल्याला समजलेला तो आहे. नंतर तिसरा, व्हाईल द कम्प्युटिंग द ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल टाईप ऑफ रॅशनल नंबर होल नंबर अँड फ्रॅक्शन ॲड ऑर सबट्रॅक्ट इन डेसिमल फॉर्मॅट. जर दशांश चिन्हामधील परिमेय संख्या असतील तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी म्हणजेच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना त्यांचा जो होल नंबरचा पार्ट असेल म्हणजेच पूर्णांक संख्येचा जो भाग असेल किंवा फ्रॅक्शनचा जो पार्ट असेल तो आपल्या दशमान पद्धतीने म्हणजेच आपण ज्या पद्धतीने अंक एकमेकांच्यामध्ये ॲड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो, पूर्णांकाखाली पूर्णांक आणि अपूर्णांकाखाली अपूर्णांक म्हणजे डेसिमल पॉईंटच्या डावीकडचा भाग त्याच्या खाली लिहिला जातो, डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट देतो आणि डेसिमल पॉईंटच्या उजवीकडचा भाग हा उजवीकडच्या भागाच्या खाली लिहिला जातो आणि मग त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. त्याच पद्धतीने या डेसिमल टाईप रॅशनल नंबरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करावी लागते करतात. हे तीन मुद्दे सर्वात महत्त्वाचे आजच्या पाठातील आजच्या भागातील हे आपण लक्षात ठेवा. रिमेंबर दिस थ्री पॉईंट्स ऑफ द टुडेज लेसन. Then some examples are given for your practice. Study the following example and fill in the blanks. The first example 10/8 + 12/5 is the first example. Here the denominator is different. You can add these two fractions from the above three examples. The second example is 4/8 - 1/5. Here also the denominator is different.
by studying the above three example you can fill in the blanks easily. Then these four example for your practice. Solve these example. Solve the following example. First example, minus 3 upon 2 plus 3 upon 2. Here the denominator is same. Just you have to add or subtract the numerator. Here the numerator is minus 3 plus 3. Minus 3 plus 3 is equal to 0. That means answer is 0 upon 2. Second example, minus 3 upon 4 plus 4 upon 5. Here the denominator is different. And first of all, you have to find out the LCM of this 4 and 5 and convert this 4 and 5 into its denominator and then add or subtract the fraction. Third example, 13 upon 2 minus 3 upon 2. Here the denominator is the same. Just you have to add the numerator or numerator of the both fractions, add or subtract. And fourth example, 17 upon 3 minus 5 upon 2. Here the denominator is different. First of all, find out LCM of 3 and 2 and then add or subtract the fraction. In this way, I hope all of you are understand today's addition and subtraction of rational number. And today we stop here. Okay. Thank you.